जम्मू काश्मीर पुलगामा इथं दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना ओम साई प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं श्रद्धांजली वाहण्यात आली. ओम साई प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं जम्मू काश्मीरमधील पुलवामा इथं दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी वीर जवानांना पुष्पहार अर्पण करून मेणबत्त्या प्रज्वलित करण्यात आल्या. याप्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश सचिव अमोल गायकवाड, ओमसाई प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष शिवराज गायकवाड, केदार गुमटे, सुजाता वाघमारे, सुमित गांधी, अक्षय सलगर, बिराज लालसरी, राज वकानी, प्रतीक जाधव आदींसह मान्यवर उपस्थित होते. ओमसाई प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष शिवराज गायकवाड यांनी वीर जवानांच्या विषयी मनोगत व्यक्त केलं. आपले कर्तव्य बजावणारे वीर जवान पुलवामा इथे अतिरेकी हल्ल्यात आमचे 41 ते 42 जवान वीर मरण पावले, त्यांचा आम्ही निंदा करतो आणि त्यांना कडेकड जबाब आमचे इंडियन आर्मी देणार असा आम्ही शब्द देतो. आज इथं ओमसाई प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली दिलं. त्यांच्या कुटुंबांना ईश्वर त्यांनी एवढं प्रार्थना करतो, त्यांना दुःख सावरण्याचं ताकद त्यांच्या कुटुंबाला द्यावं. यावेळी यशवंत जाधव, अजय देशमुख, विश्वास तळभंडारे, भैया वाघमारे, संतोष गायकवाड, केदार इंगळे, गंगाधर बिराजदार, ओंकार जाधव, राहुल कोळी आदी उपस्थित होते.